बारावे येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते धीरज वडार यांच्या 29व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून आजाजींच्या स्मरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जलकुंभ उभारणी. धीरज वडार यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम. गळतगाव व बोरगाव येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते धीरज वडार यांच्या 29व्या वाढदिनी सामाजिक क्रम म्हणून आजाजींच्या स्मरणार्थ सरकारी प्रकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जलकुंभ उभारून सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे गळतगाव ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गळतगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुंपनलिका आहे, पण पाणी साठा करण्यासाठी जलकुंभ नसल्या कारणाने या इस्पितळात येणाऱ्या रुग्णांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असणाऱ्या झाडांना पाणी सोडण्याची व्यवस्था नव्हती. त्यासाठी आपले आजोबा रामाप्पा वडर व आजी शांताबाई वडर यांच्या स्मरणार्थ धीरज मनोहर वडर यांनी आपल्या 29व्या वाढदिवसाची औचित्य साधून सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जलकुंभ उभारण्याचा संकल्प केला. मान्यवरांच्या उपस्थितीत जलकुंभ उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धीरज वडर यांच्या मातोश्री सुमन वडर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर निखिल वडर व धीरज वडर यांनी कुदळ मारून जलकुंभचे पायाभरणी शुभारंभ केला. यावेळी धीरज वडार म्हणाले, प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करण्यात येत असतो, यावेळी कोरोना महामारीच्या धर्तीवर वाढदिवस न साजरा करता सरकारी इस्पितळात असणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करणे व सरकारी पदवीपूर्व वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार होते, पण विद्यार्थी नसल्यामुळे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जलकुंभ उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी येत्या 8 दिवसांमध्ये जलकुंभ उभारून येथील कुंपनलिकेला जोडणी करून जलकुंभामध्ये पाणी साठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांना या जलकुंभ मधूनच ठिबकद्वारे पाणी सोडण्यात येणार असून आजाजींच्या स्मरणार्थ ही एक सामाजिक उपक्रम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಏನಂದ್ರೆ ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಬ್ಬಿರುವಂಥ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ದಿಂದ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬನ ಹೆಚ್ಚು ಗ್ರ್ಯಾಂಡಾಗಿ ಮಾಡೋದು ಬದಲು ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂದರೆ ಜನರಿಗೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಆ ರೀತಿ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಒಂದು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವೊಂದು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ವಿಚಾರದಿಂದಾಗಿ ನಿನ್ನೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಗದಗ ಗ್ರಾಮದ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿದು ಅವರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ವು, ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಏನಿದೆ, ಏನು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾಗಬೇಕು ಅಂತ ಕಾಣಿಕೆ ಬೇಕಾ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಅವರಂದರು ಇಲ್ಲಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಒಂದು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಬೋರ್ ಇದೆ ಬಟ್ ಅದನ್ನು ಸ್ಟೋರೇಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಂತ ಒಂದು ಟ್ಯಾಂಕ್ ಥರ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಂತಂದರು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನೊಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಅವರಿಗೆ ನಿನ್ನೆನೇ ಹೇಳಿದ್ವಿ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಇವತ್ತು ಇದು ನೀರಿನ ನೀರು ಸ್ಟೋರೇಜ್ ಮಾಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ಅದರದ್ದು ಒಂದು ಭೂಮಿ ಪೂಜನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಬಂಬರುವ ಒಂದು 7-8 ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಹೇಳಲು ಇಚ್ಛಪಡ್ತೀನಿ. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जाधव म्हणाले, गळतगासारख्या गावात धीरज वडर सारखे युवा कार्यकर्ते आपल्या वाढदिनी सामाजिक उपक्रम म्हणून आपल्या आजाजींच्या स्मरणार्थ जलकुंभ उभारणी करतात हे गावाच्या दृष्टिकोनातून अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. प्रत्येक जण आपल्या वाढदिनी असे सामाजिक उपक्रम राबविल्यास गावात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. अत्यंत आनंददायक साजरा करीत आहोत आणि तसंच आजचा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक कार्य करायचं म्हणून ठरविलं आणि त्यासाठी गव्हर्नमेंट सरकारी दवाखाना आणि तसेच हॉस्टेल गरिबांची मुलं जिथं राहतात त्यांच्या एक दोन्ही कंपन्यांच्यामध्ये झाडं लावलेली आहेत, त्यासाठी एक पाण्याची टँक आणि पाईपलाईन आणि ठिबकचं दोन्हीकडे देण्यात येणार आहे. आणि आजचा वाढदिवस साजरा करत असताना एक अत्यंत म्हणजे एक देशावरती जे संकट आहे कोरोनाचं त्या काळजीपूर्वक धरूनच आम्ही साध्या पद्धतीने करत आहोत. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं मोठ्याने केला होता. गळतगावची एक भीमाप्रवाडी त्यांना त्यांचं एक पिकअप शेड म्हणजे कंपाऊंड केलं होतं आणि यानंतर देखील पुढच्या वाढदिवसानंतर असू त्यांचे बंधुराजे असू देत, त्यांच्या वहिनीसाहेब असू देत, नाहीतर आई वडील असू देत आणि त्यांच्या आजा आजोबांचा जे काय आशीर्वाद आहे असंच त्यांनी सामाजिक कार्य करत जावं एवढीच आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना या 29व्या वाढदिवसाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, बाबासाहेब जाधव, मिथुन पाटील, राकेश पूर्वे, राजू पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन धीरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी निखिल वडर, सुमन वडर, अण्णासाहेब पाटील, विजय तेलवेकर, संजय विजयनगरे, बाळू सदलगे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर त्यांच्या निवासस्थानी गळतगा गावातील विविध तरुण मंडळातील कार्यकर्ते, विविध समाजातील समाजाभिमुख नेते, महिला संघाच्या सदस्या व ग्रामस्थांनी समक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे धीरज वडर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धीरज यांनी शुभेच्छाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.